कोशिश करतो आहोत, त्यामध्ये यादी आपल्याला मिळेलच. बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून जरा टाळ्या नाही वाजव, माझ्यानंतरचं नाव त्यांना ऐकायला. बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ साहेब, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून हसन मुशीफ साहेब, खरळीमधून धनंजय मुंडे साहेब, इंडोरीमधून नरहरी झिरवळ, आयरेमधून धर्मबाबा आत्राम, शिवाजनमधून आदिती तटकरे, अंबळनेरमधून अनिल भाईदास पाटील, उदगीरमधून संजय बनसोडे, अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले, माजळगावमधून प्रकाशदादा सोळंके, वाईमधून मकरंदबा पाटील, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, खेळ आळंदी दिलीपराव मोहिते, अहमदनगर शहर संग्राम जगताप, इंदापूर दत्तात्रय मामा भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर दौलत दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले डॉक्टर किरण लांबटे, बसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके, जुन्नर अतुल बेंडके, मोहन यशवंत माने, हडपसर चेतन तुपे, देवाली सरोज आहिरे, चंदगड राजेश पाटील, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कारेमोरे, पुसद इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुलभा खोडके, नवापूर भरत गावित, माथरी निर्मला उत्तमराव विटेकर, मुमरा कळवा नजीब मुल्ला. अशा एकंदरीत 38 पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषित आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आज रात्री किंवा उद्यापर्यंत उरलेली यादी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. काही जागांवर सागर आमच्या मनात जे आलं ते आम्ही केलेलं आहे आणि जे काही राहिलेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. आत्ताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं उद्यापर्यंत राहिलेली सेकंड लिस्ट देखील जाहीर केली जाईल आणि तो पक्षाचा अधिकार असतो, कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं, काही महिलांना काही युवकांना काही ज्येष्ठांना काही अनुभवींना, असं सगळ्यांचं. उद्या आपल्याला राज्य चालवायचं ना, त्याच्यावर सगळे नाही. आणि तसं बघितलं तर आपण आज भारतीय जनता पक्षाची पण यादी नव्याण्णव आहे, काल शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली ती पण 45 आहे, त्याच्यामुळे योग्य पद्धतीने चालले. धन्यवाद. उद्या लाल दिवस अर्ज भरण्याची केव्हा आहे माहिती असल्यामुळे त्याची योग्य ती खबर सगळे फॉर्म बिम तयार आहे, फक्त नाव टाकणं बाकी. चला धन्यवाद. एक मिनिट, 28 तारीख दादा 28 तारखेला बारामती मधून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे. दादा आहे ना यादी आहे, ठीक आहे, तुम्ही लोक शेअर करा ना.